मित्रांनो, स्टुडंट सफारी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आपलं नंतरचं युनिट म्हणजे न्यूजो प्रोजेक्ट जो आहे तो आपण पाहणार आहोत। या युनिट मध्ये म्हणजे युनिट 1.5 जो आहे त्यामध्ये आपण न्यूजोचा जो काही प्रोजेक्ट आहे तो आपण प्रोजेक्ट या ठिकाणी समजून घेणार आहोत। चला तर मग आपण या युनिट मध्ये म्हणजे न्यूजोचा प्रोजेक्ट मध्ये कोणता प्रोजेक्ट आहे तो आपण पाहूया। न्यूजोस प्रोजेक्ट। न्यूजो हा एक स्पेसशिप मधून आलेला होता आणि त्याला सुद्धा पृथ्वीवर ज्याप्रमाणे स्टूडेंट्स लोकांना प्रोजेक्ट असतात त्याप्रमाणे त्यांना सुद्धा प्रोजेक्ट होते। आणि त्याचा प्रोजेक्ट होता का ह्युमन्सचे जे बॉडी पार्ट्स आहेत त्यांचा स्टडी करायचा किंवा अभ्यास करायचा। मग या ठिकाणी पृथ्वीवर आल्यावरती त्याला अक्षय नावाचा मुलगा भेटतो आणि तो अक्षय आहे तो त्याला न्यूजोसच्या प्रोजेक्टमध्ये त्याला हेल्प करतो। हा या ठिकाणी दिलेला आहे, तर आपण तो पाहूया। न्यूजोस प्रोजेक्ट। न्यूजोचा प्रकल्प। अ स्पेसशिप सेटल्स इन फ्रंट ऑफ अक्षयस हाऊस। अक्षयच्या घरासमोर एक स्पेसशिप, स्पेसशिप म्हणजे काय, अवकाशयान येऊन थांबलेलं आहे। त्यावेळेला अक्षय घरातून बाहेर येतो आणि तो काय म्हणतो, व्हॉट इज दिस स्ट्रेंज लाईट, व्हॉट डू आय सी। ही स्ट्रेंज लाईट, स्ट्रेंज लाईट म्हणजे काय, एक विचित्र असा प्रकाश हा काय आहे, व्हॉट डू आय सी, आणि मी हे काय पाहतो आहे किंवा मी काय पाहिलं। त्याच वेळेला त्या स्पेसशिपमधून न्यूजो बाहेर येतो आणि न्यूजो काय म्हणतो, हॅलो आय एम न्यूजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स। हॅलो मी न्यूजो आहे किंवा नमस्कार मी न्यूजो आहे फ्रॉम द प्लॅनेट मार्स आणि मी मार्सवरून आलेलो आहे। त्यानंतर त्याला रिस्पॉन्स म्हणून अक्षय काय म्हणतो, एकदम आश्चर्यचकित होऊन, हॅलो नमस्कार आय एम अक्षय आणि मी अक्षय आहे। आय कॅन्ट बिलीव माय आईज, आर यू रिअल। आय कॅन्ट बिलीव माय आईज, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे। आर यू रिअल, तू खरोखर आहेस का, असं या ठिकाणी अक्षय त्या न्यूजोला एकदम आश्चर्यचकित होऊन प्रश्न विचारत आहे। त्यानंतर पुढे त्यांच्यामधलं कन्व्हर्सेशन बघूया आपण। व्हॉट डू यू मीन बाय रिअल, जा अर्थ काय खरेखुरं आहे असं। आय एम हिअर ऑन माय स्कूल प्रोजेक्ट, मी या ठिकाणी माझ्या शाळेचा प्रकल्प किंवा प्रोजेक्ट जो आहे तो पूर्णपणे किंवा तो पूर्ण करायला आलेलो आहे। तो प्रकल्प काय आहे, टू स्टडी ह्युमन बॉडी पार्ट्स, आय नीड हेल्प। ह्युमन बॉडी पार्ट्स म्हणजे मानवाचं शरीर जे आहे त्याचे वेगवेगळे भाग आहेत, हात पाय डोळे जे काय असतील ते, त्या भागांवर मला प्रकल्प दिलेला आहे माझ्या स्कूलमध्ये, तो मला पूर्ण करायचा आहे म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे, म्हणून मी खरेखुरच आहे। आय नीड हेल्प, आणि मला या ठिकाणी मदतीची गरज आहे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी। मग त्यावेळेला अक्षय म्हणतो आहे, ओ अरे यू टू हॅव प्रोजेक्ट्स, तुला पण प्रोजेक्ट्स असतात का, आय विल हेल्प यू, मग मी तुला मदत करेन। आय हॅव मेनी चार्ट्स, मॉडेल्स, बुक्स अँड अ टेबल्स, सॉरी टॅबलेट्स। आय हॅव मेनी चार्ट्स, माझ्याकडे खूप सारे तक्ते आहेत ज्याच्यामध्ये ह्युमन बॉडीचे इन्फॉर्मेशन आहे। मॉडेल्स आहेत, मॉडेल्स म्हणजे काय, वेगवेगळे भाग। बुक्स आहेत, पुस्तकं आहेत, आणि टॅबलेट्स, टॅबलेट्स म्हणजे मोबाईल फोन किंवा दुसरं काहीतरी यंत्र जे आहे त्यामधून आपल्या ह्युमन बॉडीची इन्फॉर्मेशन मिळेल। त्यानंतर खाली अक्षय त्याला इन्फॉर्मेशन सांगतोय, दिस मॉडेल्स शो ह्युमन बॉडी पार्ट्स। या ठिकाणी हे जे काही मॉडेल्स दिलेले आहेत, मॉडेल्स म्हणजे काय, या ठिकाणी डायग्राम आहेत किंवा बुक्स आहेत त्यामध्ये ह्युमन बॉडी पार्ट्स डिस्क्रिप्शन केलेले किंवा दाखवलेले आहेत। या ठिकाणी मग जेवढे पण आपले ह्युमन बॉडीमध्ये पार्ट्स आहेत, डोळे, कान, नाक, हे सर्व पार्ट्स म्हणजे त्याला एक्सप्लेन करतो। या ठिकाणी आपल्यासमोर दोन डायग्राम दिलेले आहेत, त्यामध्ये फर्स्ट डायग्राममध्ये फेस म्हणजे आपल्या तोंडावर, आयलिड, नोस्ट्रिल्स, नेक, थ्रोट, चिन, चीक, आयलॅशेस, आयब्रो आणि फोरहेड, हे जे पार्ट आहेत, हे पार्ट काय आहेत तो अक्षय जो आहे तो न्यूजोला समजावून सांगतो। या ठिकाणी आपल्या सर्वांना हे पार्ट कोणते आहेत ते माहीतच असणार। आयलिड म्हणजे काय, तर आपल्या डोळ्यांच्या वर जी पापणी असते तिला आपण आयलिड म्हणतो। नोस्ट्रिल्स म्हणजे काय, तर नाकांची पूड असते त्याला आपण नोस्ट्रिल्स म्हणतो। नेक म्हणजे मान, त्यानंतर फोरहेड म्हणजे कपाळ। आयब्रो म्हणजे आपल्या डोळ्यांच्या वरती केसांची लाईन असते त्यांना आपण नॉर्मली मराठीमध्ये पण आयब्रोज म्हणतो, ठीक आहे। आयलॅशेस म्हणजेच काय, तर डोळ्यांच्या पापण्यांसमोर जे केस असतात त्यांना आपण आयलॅशेस म्हणतो। चीक म्हणजे गाल, चिन म्हणजे अणुवटी, आणि थ्रोट म्हणजे घसा किंवा गळा आपण त्याला म्हणतो। त्यानंतर त्याच बाजूला पूर्ण शरीराचा डायग्राम दिलेला आहे, त्यामध्ये फेस म्हणजे चेहरा, शोल्डर म्हणजे खांदे, चेस्ट म्हणजे छाती, आर्म म्हणजे बाहू, स्टमक म्हणजे पोट, रिस्ट म्हणजे मनगट, हँड म्हणजे हात, थाय म्हणजे मांडी, लेग म्हणजे पाय, टोज म्हणजे पायाची बोटं, आणि बिग टो म्हणजे अंगठा, आणि हील म्हणजे पायाचा मागचा भाग जो आहे ज्याला आपण शक्यतो हीलच वापरतो।
ज्याच्यावर आपल्या पूर्ण बॉडीचं वजन राहते, आणि अँकल म्हणजे जॉईंट असतात आपल्या पायाच्या वर, तो नी म्हणजे गुडघा, वेस्ट म्हणजे कंबर, एल्बो म्हणजे हाताचा कोपरा, आणि पाम म्हणजे हाताचा तळवा। असे हे जे काही बॉडी पार्ट्स आहेत, हे बॉडी पार्ट्स या ठिकाणी अक्षय जो आहे तो न्यूजोला व्यवस्थितपणे समजावून सांगतो। त्यानंतर पुढे व्यवस्थितपणे समजावून तो काय सांगतो, नाव लुक ॲट मी, दिस इज माय एल्बो जॉईंट। या ठिकाणी अक्षय म्हणतो, आता तू माझ्याकडे बघ, आणि तो त्याच्या हाताच्या कोपऱ्याकडे बोट टाकून सांगतो, ह्याला एल्बो जॉईंट असे म्हणतात, म्हणजे हाताचा कोपरा आहे। आय कॅन मूव इट लाईक दिस, आणि तो मी याप्रमाणे हलवू शकतो, असं चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तो त्याला हलवून सांगतो। त्यानंतर पुढे म्हणतो, बट नॉट दिस वे, पण आपण नॉट दिस वे म्हणजे याप्रमाणे नाही, तर दुसऱ्या चित्रात दाखवलेलं आहे, तर आपण उलट त्याला हलवू शकत नाही, म्हणजे आपण आपल्याकडे हात फिरवू शकतो पण उलट आपण दुसरीकडे नेऊ शकत नाही। त्यानंतर पुढे परत अक्षय म्हणतोय, दिस इज माय शोल्डर जॉईंट, आय कॅन टर्न इट इन 360 degree। तो शोल्डर जॉईंट म्हणजे आपल्या खांद्याकडे हात दाखवत न्यूजोला सांगतो का हा माझा शोल्डर जॉईंट आहे, आणि याला मी 360 अंशामध्ये फिरवू शकतो। आता या ठिकाणी अक्षयचा हात 360 अंशात फिरत असेल म्हणून तो त्या ठिकाणी म्हणतो, प्रत्येकाचा हात आपला 360 अंशात फिरत नाही, ज्यांचा फिरतो त्यांचाच फिरतो। त्यानंतर पुन्हा न्यूजो विचारतोय, वाव किती सुंदर आहे ना, कॅन यू अल्सो टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ, कॅन यू अल्सो टेल मी, तू मला आणखी काही गोष्टी सांगू शकतोस का, कोणाबद्दल, तर अदर लिव्हिंग थिंग्स, इतर जे जिवंत प्राणी आहेत जे पृथ्वीवर आहेत त्यांच्याबद्दल मला आणखी काही गोष्टी ऐकायचे, सांगू शकतोस का तू। नंतर मग तो काय म्हणतो, नथिंग सिम्पलर, ते काय एवढं सोपं नाही आहे, तरी पण तो थोडाफार सांगण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी तो हत्तीबद्दल सांगतो का हत्तीला टेल म्हणजे शेपूट असते, टस्क म्हणजे मोठे दात, ट्रंक म्हणजे सोंड असते, आणि त्याचप्रमाणे इतर प्राणी आणि पक्ष्यांची पण तो थोडक्यात माहिती देतो। हत्तीचे पुढचे पाय म्हणजे फ्रंट लेग, मागचे पाय म्हणजे हिंड लेग। त्यानंतर बैलाबद्दल सांगतो, बैलाला हॉर्न असतात, जॉ म्हणजे समोरचा जबडा असतो, हूप म्हणजे पायांच्या खाली जे घोड्याचे पण असते, त्याच्यानंतर बहुतेक प्राण्यांचे असतात त्याला हूप म्हणतात, आणि हूज म्हणजे पाठीमागच्या पायांमध्ये बुटांसारखं असते त्यांना हूज म्हणतात। सेम त्याचप्रमाणे तो स्पॅरोचं पण सांगतो, विंग म्हणजे पंख असतात, बीक किंवा बिल म्हणजे चोच, फिदर्स म्हणजे पिसं, आणि क्लॉ म्हणजे पायाचे पंजे। आणि त्याचप्रमाणे लायनबद्दल पण तू सांगतो, मेन, विस्कर, पॉ, हे त्याचे पण वेगवेगळे पार्ट आहेत, पाठ आहे, त्याच्यानंतर मूछ आहे, आणि पॉ म्हणजे समोरचे पंजे आहेत। असं तो या ठिकाणी अक्षय जो आहे तो न्यूजोला त्याच्या प्रोजेक्टमध्ये पूर्ण माहिती देण्यासाठी तो हेल्प करत आहे। त्यानंतर पुढे न्यूजो म्हणतो आहे, आय नो वॉट दीज आर, दे आर अँटिना, मला माहिती आहे हे काय आहे, ह्या अँटिना आहेत, असं तो एका पुस्तकामध्ये न्यूजो म्हणतो आणि सांगतो आहे। त्यानंतर या ठिकाणी तो काय म्हणतो आहे, अक्षय यू आर राईट, इट्स अ स्नेल, हो तू बरोबर आहेत, ह्या हिला आपण स्नेल, स्नेल म्हणजे काय, गोगल काय असे म्हणतो। त्यानंतर पुन्हा या ठिकाणी न्यूजो म्हणतो आहे, त्याचा काहीतरी बजर वाजतो आहे किंवा त्याच्या अंगातून काहीतरी आवाज येतो आहे, ओ माय बजर्स रिंगिंग, अरे माझं बजर म्हणजे माझी बेल आहे ती वाजत आहे, माय टाईम ऑन अर्थ इज अप, माझं पृथ्वीवर राहण्याचा वेळ संपलेला आहे, आय मस्ट गो, मला आता गेलंच पाहिजे, असं या ठिकाणी न्यूजो जो आहे तो अक्षयला म्हणतो। त्यानंतर या ठिकाणी न्यूजो अक्षयला थँक्स फ्रेंड्स बाय असं बोलतो आणि तिकडून निघून जातो, आणि अक्षय पण तेव्हा म्हणतो, लेट्स मीट अगेन, आपण पुन्हा भेटूया। अशा प्रकारे या ठिकाणी न्यूजोच्या प्रोजेक्टमध्ये अक्षय जो आहे तो त्याला मदत करतो ह्युमनच्या बॉडी पार्टविषयी सर्व काही जाणून घ्यायला, आणि तेवढ्याच अर्धी माहिती घेतल्यानंतर न्यूजोचा बजर जो आहे तो वाजतो, म्हणजे या ठिकाणी त्याचा पृथ्वीवरचा वेळ संपलेला आहे आणि त्याला ज्या आपल्या घरी म्हणजे त्या तो ज्या प्लॅनेटवरून आलेला होता त्या ठिकाणी जाण्याची वेळ आलेली आहे। धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल। या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत, पण तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही, आणि आपलं चॅनल स्टुडंट सफारी जे आहे त्याला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही। पुन्हा भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये।